हरिओम हो, मी डॉक्टर सौ पूजा प्रसाद सावंत राणा सावंतवाडी सावंतवाडी उपासना केंद्र माझी सावंतवाडी इथे जनरल प्रॅक्टिस आहे आणि मी बापू परिवारामध्ये जवळजवळ एक दहा वर्षापासून असं म्हणायला हरकत नाही मी आहे तर माझे असे असे बहुतेक कित्येक अनुभव आहेत त्याप्रमाणे त्या प्र त्यामधला त्या एक व्य एक अनुभव मी तुम्हाला आय सांगण्याचा सा। ते म्हणजे माझ्या वाढदिवसाचा अनुभव वाढदिवस होता माझा गेल्या वर्षी गेल्या वर्षी प्रत्येक वर्षीच येतो वाढदिवस पण ह्या वर्षीच्या वाढदिवसाच्या दिवशी आदल्या दिवशी मला वाटवतं की मी द कारण मला आता हल्ली सवय झाली आहे की दररोज काही प्रॉब्लेम असला काही असेल तर मी मी बापूंचं एक प्रवचन ऐकते कुठलं येईल ते समोर जे जे मला दिसेल ते क्लिक करते आणि मी ऐकते आणि त्या प्रवचनामधनं मला हमखास माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात माझ्या मनाला शांती वाटते मग मला असं वाटलं की माझा उद्या वाढदिवस आहे तर मी बापूंना विचारेन की माझं हे येणारं वर्ष कसं जाईल मग मला बापूंना काय तर सांगायचं आहे का असं मला उद उगाच वाटायला लागलं उटले उटले की म्हटलं बापूंना मला काहीतरी सांगायचं असणार तो प्रवचन आपण उद्या सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केलं की ऐकायचं म्हणजे ब वाढदिवसाच्या निमित्ताने एक ऐकायचं मग मला बापू काहीतरी ह्या वर्षाबद्दल सांगणारच म्हणून मग मी त्या दिवशी प्रवचन ऐकण्यासाठी मी क्लिक केलं मोबाईलवर तर बापूंचं एकच प्रवचन होतं त्या दिवशी माझ्यासाठी की त्यांच्या प्रवचनामध्ये फक्त त्यांनी एकच वाक्य म्हटलं अख्ख्या प्रवचनावर ते म्हणजे मी तुला कधीही टाकणार नाही हाच त्यांचा उपदे उदे त्यांचं सांगणं होतं त्या प्रवचनामध्ये त्यांचा उपदेश होता आणि त्यांना तेच सांगायचं होतं की मी तुला कधीही टाकणार नाही आणि हे म्हणजे माझ्यासाठी एकदम अनमोल गिफ्ट होतं त्या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या बड्डेच्या दिवशी माझं खूपच मला आनंद झाला की म्हटलं हे एवढं मोठं गिफ्ट मला मिळालं त्याच्या आणखी दुसरं कुठलं काय मोठं असू शकत नाही आयुष्यभर आणि कित्येक आयुष्य आणि कित्येक येणारे जन्म हे असंच हे बापूंचा पाठबळ मला मिळावं आशीर्वाद मला मिळावा असंच मला त्या दिवशी वाटलं आणि खूप मी अंबज्ञ खूप अंबज्ञ झाले हरिओम श्रीराम अंबज्ञ